आज आपण पाहूया पूर्णांक घातांकवाल्या संख्यांशी निगडीत काही गैरसमज आणि सामान्य चुका गैरसमज एक आठचा ऋण दुसऱ्या घातचा गुणाकार व्यस्त म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मिळवा काही मुले आठचा ऋण दुसरा घात या घातांक संख्येचे गुणाकार व्यस्त एक भागेले आठचा दुसरा घात असे लिहितात याचे कारण आहे की घातांकचा गुणाकार व्यस्त कसे लिहितात हे ते नीट समजत नाहीत काही मुलांचा भ्रम तेव्हा होतो जेव्हा घातांक म्हणजे एक्सपोनंट ऋणात्मक असतो ते विचार करतात की कोणत्याही घातांक संख्येचा जसे आठचा ऋण दुसरा घातचा घात असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त लिहिण्यासाठी अंशामध्ये एक आणि अपूर्णांक स्थानावर संख्येच्या घातांकाचे चिन्ह बदलून लिहिले जाते ह्या समजासोबत ते आठशा ऋण दुसऱ्या घाताचे गुणाकार व्यस्त एक भागीले आठचा दुसरा घात मिळवतात आणि पर्याय एक उत्तर देतात जे चुकीचे उत्तर आहे काही मुले गुणाकार व्यस्त मिळवण्यासाठी घातांकाचे ऋणात्मक चिन्ह संख्येच्या आधी लिहितात ज्यामुळे त्यांना आठशा ऋण दुसऱ्या घाताचे गुणाकार व्यस्त ऋण आठचा दुसरा घात मिळते म्हणून ते पर्याय दोनला निवडतात पण ते पण चुकीचे उत्तर आहे काही मुले गुणाकार व्यस्त तसेच ॲडिटिव्ह व्यस्त मध्ये पण गोंधळ करतात ते ऋण आठचा चा ऋण दुसऱ्या घातला आठचा ऋण दुसऱ्या घाताचा गुणाकार व्यस्त समजतात आणि पर्याय चार असे उत्तर देतात पण ऋण आठचा चा ऋण दुसरा घात ही संख्या आठचा ऋण दुसऱ्या घाताचा ॲडिटिव्ह व्यस्त आहे आणि गुणाकार व्यस्त नाही म्हणून पर्याय चार पण चुकीचे आहे लक्षात ठेवा कोणतीही एचा एम वा घातचे गुणाकार व्यस्त ए चा ऋण एम वा घात असते या कारणामुळे आठच्या ऋण दुसऱ्या घाताचे गुणाकार व्यस्त आहे आठचा चा दुसरा घात म्हणून पर्याय तीन बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन ऋण चारच्या दुसऱ्या घाताचे मूल्य खाली दिलेल्या कोणत्या संख्येच्या समान आहे काही मुले ऋणात्मक संख्या आणि ऋणात्मक घातांक या संकल्पनांना नीट समजून घेत नाहीत ते विचार करतात की ऋण चौथ्याचा दुसऱ्या घात बरोबर ऋण चार गुणिले ऋण चार बरोबर सोळा होतात पण हा चुकीचा समज आहे या समजावरून दिलेले उत्तर पर्याय एक पण चुकीचे उत्तर आहे इथे कंसाचा उपयोग केलेला नाही आहे ज्यावरून लक्षात येते की घात फक्त चार आहे आणि ऋण चिन्हाचा नाही म्हणून ऋण चारचा दुसऱ्या घात बरोबर ऋण चार गुणिले चार लिहिणे बरोबर आहे ज्यामुळे आपल्याला बरोबर उत्तर मिळते ऋण सोळा म्हणून पर्याय दोन बरोबर उत्तर आहे ही गोष्ट नक्की आहे की जर इथे ऋण चारचा दुसरा घात असे लिहिले असते तर याला ऋण चार गुणिले ऋण चार लिहिले असते म्हणजे याचे उत्तर असते सोळा म्हणून घातांकाच्या समजाचा उपयोग करताना कोणत्या संख्येचा घातांक दिला आहे यावर लक्ष देणे जरूरी आहे आता चला पाहूया एक सामान्य सू काही मुले घातांकाच्या ऋणचिन्हाचे महत्त्व समजत नाहीत आणि त्याकडे दुर्लक्ष करतात जसे ते समजतात की एचा ऋण एमवा घात लामवा घात लिहिले जाऊ शकते पण हा चुकीचा समज आहे चला हे समजून घेऊया यासाठी आपण एक संख्या घेऊ दोनचा ऋण तिसरा घात जसे की तुम्हाला माहीत असेल की दोनचा ऋण तिसऱ्या घात बरोबर एक भागिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन बरोबर एक भागिले आठचे ज्याला आपण दशांश रूपात शून्य पूर्णांक एक दोन पाच लिहू शकतो आता जर आपण दोनचा बोललो तर ह्याला आपण दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन म्हणजेच आठ लिहू शकतो दोघांचे मूल्य समान आहे का करा विचार करा नाही म्हणून दोनचा ऋण तिसऱ्या घाताला आपण दोनचा तिसरा घात नाही लिहू शकत म्हणून घाताच्या चिन्हावर लक्ष देणे गरजेचे आहे आज आपण पाहिले पूर्णांक घातांकवाल्या संख्यांशी निगडीत काही गैरसमज आणि सामान्य चुका